शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊस मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आता ज्या प्लॉट मध्ये या उभा आहे मी, तो प्लॉट आहे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यामधील साठेवाडी या गावातलं. आणि आपल्यासोबत अनभुले म्हणून शेतकरी साधारणतः 10 महिन्यापूर्वी इथं केळी रोपांचा पुरवठा केला होता आणि ह्या पद्धतीत तिथं आज घड तयार झाले 10 ते 10.5 महिन्याच्या हिशोबाप्रमाणे. साधारणतः 2-3 शेतकऱ्यांनी तो ग्रुप करून लावलं होतं, जरे अनभुले परत अजून कोण माधळमोहीचे येवले, हे असे 3-4 शेतकरी होते. एका वेळेस लागवड केली होती. आजच्या घडीला एक साधारणतः 10 ते 10.5 महिने पूर्ण झालेले. ह्या पद्धतीनं ह्याच्या आधी पण व्हिडिओमध्ये बघितलं की एक समान घड एक समान उत्पादन आज इथं तयार झालेलं आहे. तर ह्या एक 10 महिन्याची काय गोष्ट आहे किंवा 10 महिन्यात काय प्रयत्न काय अडचणी आल्यात कशा पद्धतीने व्यवस्थापन केलंय याची चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहे. पण तत्पूर्वी त्याच्या आधी मी सांगतो की निव्वळ टिश्यू कल्चर केळी रोपांचा पुरवठा करणं आपला इतकाच उद्देश नाही, त्यासोबत मार्गदर्शन देण्याचं आहे. आणि ते मार्गदर्शन घेऊनच ह्या पद्धतीनं आज इथं उभा राहिलेले घड आहेत किंवा अनभुले म्हणून शेतकरी नवीन आहेत पूर्ण, म्हणजे माझ्यामध्ये फक्त भुसार आणि बाकी असलं पाटण बिटनच करत आणि तूर बाजरी ज्वारी ह्याच्या बागायती पीक कुठलं नव्हतं कधीच. तर ही एक सुरुवात झालेली, एक चांगली सुरुवात इथं केलेली आहे त्यांनी. नवीन कुठला तरी प्रयोग म्हणून केळीची निवड केली आणि पहिल्यांदा बागायती पिकात चांगलं यश किंवा चांगले घड इथं आज निर्मिती झालेली तुम्हाला दिसते. तर ह्या पाठीमागची सगळी गोष्ट त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. तुमचं अनभुले साहेब, तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता वगैरे सांगायची शकता. नमस्कार, मी सचिन भाऊराव अनभुले, माझं गावाचं नाव साठेवाडी, तालुका गेवराई, जिल्हा बीड. बर, तुमच्याकडे सगळं क्षेत्र किती? 15 ते 16 एकर आहे सर. बर, मग 15-16 एकरात आत्ताच्या घडीला काय काय आहे? आता 7-8 एकर कापूस होता, त्यातलं आता ते उपटिलाय, 1-2 एकर उपाडलाय. म्हणजे उपाडलं म्हणजे पाणी नाही काढून टाकून, त्यानंतर त्यात ऊस लागवड करायची याचा प्लॅन चाललाय. आणि थोडाफार 2-1 एकर ऊस बी लावला आहे. आणि बाकी क्षेत्रामध्ये मोसंबी आहे. मोसंबी किती आहे? मोसंबी 1.5 एकर 6 वर्षापूर्वी लावलेली, 1.5 वर्षाची 1.5 एकर परत आता लावलेली, 1.5 वर्ष झाले तिला. 3 एकर मोसंबी आहे आणि 1 एकर पेरू आहे. बरं, हा, त्याला 1 वर्ष झालेलं आणि केळी आपली 1 एकर 10 गुंठे. म्हणजे केळी आहे, मोसंबी आहे, पेरू आहे, ऊस हो, म्हणजे बागायती पिकं आता कुठंतरी सुरुवात काहीच नव्हतं आतापर्यंत, काहीच नव्हतं. तर हे कॅश क्रॉप ज्याला म्हणू किंवा नगदी पिकं ज्याला म्हणू तिकडं आता येणे वळलं. पण पाण्याचं काय करताय तुम्ही, म्हणजे एवढं सगळं क्षेत्राला पाण्याचं कसं व्यवस्था? आता एक विहीर आहे, सामायिक आहे चुलत्या आणि आमच्यामध्ये, आणि 2 बोरवेल आहेत. बरोबर, ते उन्हाळ्यामध्ये थोडं पाणी असतंय त्याला. आणि म्हणजे उन्हाळ्यात आम्हाला 1 महिनाभरच पाणी कमी पडतं, मार्च मध्ये. त्यासाठी आपण शेत तलाव बांधलेला आहे. बरं, शेत तलावावर हा स्टोरेज तुम्ही केलेलं आहे मला स्पेअरला तेवढं पाणी. तर आता एक सांगायचं आपल्याला, ह्या क्षेत्राचं किंवा केळी लावायची सुरुवात किंवा केळी लावावी असं का वाटलं किंवा काय झालं ते? 4 वर्ष मी ड्रायव्हिंग केली सर, मी ड्रायव्हर माणूस आहे. बरं, हा, तरकारीला गाडी चालवायचो मी गेवराई ते मुंबई. भेंडी एक्सपोर्टला गाडी राहायची सर, मला भेंडी भाजीपाला एक्सपोर्टला पोहोचली. तर ते कालांतराने डिझेलचे भाव वाढत गेले त्यामुळे ते बिझनेस काही परवडे ना, मग म्हणलं आपल्या शेतामध्ये आपण काहीतरी नवीन करावे. तर मग तुमचे व्हिडिओ पाहिले होते मी बनाना हाऊस म्हणून यूट्यूबला, ते पाहून विचार केला. 1 महिनाभर विचार करत होतो आधी, लावा की नाही लावा, आपल्याकडे येईल का नाही, त्या अनुषंगाने तुम्हाला 1 वेळेस कॉल केला सर. म्हणलं आम्ही केळी लावू इच्छितो, तर तुम्ही म्हणले, तुम्ही आम्हाला प्रतिसाद दिला किंवा आम्ही तुम्हाला रोपे देऊ शकतो, तुम्हाला मार्गदर्शन बी करू शकतो. पुढे लागवड आधी ह्या क्षेत्रात आजच्या घडीला जर केळी आहे, तर ह्या केळीच्या आधी काय होतं क्षेत्रात? तिथं कापूस राहायचा सर. किती निघत होतं तरी कापूस सर? आता ह्या वर्षी पाहू शकता तुम्ही माग 1-30 गुंठे जर आणले, त्यामध्ये 2 क्विंटल कापूस निघलाय फक्त ह्या वर्षी. दराचं काही ते हिशोब होत? 8-2 16 हजाराचा कापूस झाला, त्याची मेहनतच झाली सर 8 हजार. म्हणजे त्यामुळे त्या म्हणलं काय काहीतरी आता ते नवीन केलं ना तर नक्कीच फायदा होईल. आणि केल्याने होत आहे आधी केल्याची पाहिजे, तर केल्याने होत आहे आधी केल्याची पाहिजे तसा प्रकार आज अनभुलेंनी इथे करून दाखवला. म्हणजे एक तरकारीवर ड्रायव्हर म्हणून काम करणारा माणूस 3-4 वर्षापूर्वी आज पेरू आहे, मोसंबी आहे, केळी आहे, अशा वेगवेगळ्या कॅश क्रॉपमध्ये पाऊल ठेवत तिथं सक्सेस पण मिळवलं. म्हणजे आज ती एक बाग पण चालू असेल ना तुमची?
म्हणजे किती रोप आहेत ती मोठी आहेत ती? ते 285 रुपये बघा सर. बरं, 1.5 एकर क्षेत्रामध्ये मागच्या वेळेस 17 टन माल निघला, त्याला बी कोणाला मार्गदर्शन नव्हतं सर. ती नवीनच शेतकरी होते, मोसंबी लागवडीत आमच्या शिवारामध्ये मीच लावली होती स्टार्टिंग. पण मोसंबीचा आजपर्यंत आर्थिक नफा झाला? झाला झाला 100%. मागच्या वेळेस आता ते खर्च वजा जात आहे का अंदाजे सांगायला? काय 2-2.5 लाख रुपये राहिले. किती महिने? 1.5 एकर मध्ये. ते किती महिन्यात धरल्यापासून? म्हणजे लागवडीपासून का? लागवडी धरल्यापासून, माल धरल्यापासून 7-8 महिन्यात कोर होतं सगळं. 2-2.5 लाख रुपये म्हणजे चांगली परिस्थिती आहे, काहीच अडचण नाही. तर आणि त्यानंतर आता केळीकडे वळले. आता एक मला सांगा, केळीचं अंतर किती आपलं? आपलं केळीचं अंतर सर असं रुंदीला 6 फूट आहे आणि असं उभी दोन झाडातलं 5 फूट आहे. तर एक साधारणपणे शेणखताचा वापर आपण किती केला? म्हणजे 10-10 किलोची 2 पाटी नसतील का आपली? पाटी 2-2 पाटी टाकलेली आहे. म्हणजे झाडाचे एक इकडून एक आणि तिकडून एक, म्हणजे प्रत्येकी 2 पाटी टाकली. एका झाडाला 2 पाट्या, एका झाडाला 2 टाकलेली. शेणखताचा पण चांगला पुरेपूर वापर केलेला आहे. बेसडोस आतापर्यंत किती झाले? बेसडोस 2 झाले सर. आता 10-26 झाला आणि पहिल्या लागवडीच्या वेळेस शेण झालेला आहे. त्याच्या नंतर साधारणतः एक अंदाजे ड्रिप मधून आळवणे वगैरे ती किती दिवसाला काय किती सोडतात? एक लहान होती का तोपर्यंत हाताने पंपाने सोडत राहिलो, परत ड्रिप, परत मग ड्रिप चालू केलं. तर ड्रिपला नवीन नवीन एक 15 दिवसाला आणि महिन्याला घेत राहिलो. ठीक आहे, असे 5-7-8 मध्ये आजपर्यंत झालं सर. आणि ह्याच्यावर फवारणी किती झाली? त्याच्यावर 6 झाले सर. 6 झाले बाहेर पडल्या? बाहेर पडल्या. एक 6 फवारण्या, 1-7-8 आळवणे आणि 1-2 बेसडोस एवढंच आहे. ह्याच्या व्यतिरिक्त ज्या खर्ची किंवा जास्त स्प्रे किंवा स्ट्रेस नाही असं काय नाही. तर ह्या सगळ्या बाबीमध्ये आज चांगल्या पद्धतीचं जवळजवळ मायामध्ये सरासरी 30 किलोची सुधार अस इथं मिळाली, कुठल्याही पद्धतीची अडचण नाही. आत्ता साईज आलेली आहे, अजून 1-15 दिवसात हार्वेस्टिंग होईल ह्या पद्धतीत आहे. तरी साधारणपणे 30 किलोनं जरी आपण ह्यांचा हिशोब केला तरी 15-45 एक 40 टनापर्यंत जरी माल इथं निघाला तरी एक साधारणतः 3-3.5 लाख रुपयापर्यंत उत्पन्न खर्च एक खर्च राहिला आपला. खर्च एक अंदाजे आतापर्यंत रोपाला, खताला, हे शेणखताला काही मजूर लावला असेल, काही गोष्टी केल्या असतील, तर एक अंदाजे किती रुपये खर्च आहे? अंदाजे सर खर्च 70-80 च्या आसपास झालाय सर. टोटल 80,000 रुपये टोटल. मग आपले ट्रॅक्टर मेहनत आले, लेबर गाडी, पॉवर. आता काही दिवसापूर्वी रेट डाऊन होते पण ह्या 2-3 दिवसात आज 9-8 रुपये पर्यंत दर गेलेला आहे. साधारणतः त्या पद्धतीने जरी कॅल्क्युलेशन केलं, कमीत कमी जरी कॅल्क्युलेशन केलं तरी सुद्धा 1-2.5 लाख रुपये ह्यातनं मिळाला, कुठल्याही पद्धतीची अडचण येणार नाही. अशा पद्धतीचा हा प्लॉट पण आहे आणि प्लॉट पण एकदम व्यवस्थित नियोजित केलेला आहे, म्हणजे अप टू डेट व्यवस्थित. पहिला प्रयत्न असून किंवा माहिती नसून ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या, तर फक्त काही गोष्टी थोड्या फोनवरनं ह्याच्यावर किंवा IQ माहिती गोळा लोका ही काय माहिती घेऊन बघूनच केलं सर. तेच की पण त्याच गोष्टीत पण प्रत्यक्ष मार्गदर्शन घेऊन बघणं आणि ह्यात जमीन असणार. तरी पण एकदम मी माझ्या हिशोबाप्रमाणे तर आज एकदम एक्सलंट किंवा एकदम क्वालिटीचा माल हा इथं अनुभूले यांनी उत्पादित केला. तर ह्या अनुषंगानेच साधारणपणे आतापर्यंत सगळं व्यवस्थापन ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. तर आता एक अडचण म्हणून काय आलती पाण्याची, पावसाची, ही ती जरा सांगा की शेतकऱ्यांना कधी कुठल्या महिन्यात आलती, काय स्टेज होती? सर पावसाचं प्रमाण इतकं होतं आमच्याकडे की हे बागेमध्ये पूर्ण पाणी वाहत होतं असं पावसाळ्यात. तरी पण मी काय म्हणलो आता बाकीचे पिकं तर सगळी गेलते बाजूचे, पावसामुळे पूर्ण खराब झाले. अजून तुम्ही पाहू शकता कापूस बागा सगळा पूर्ण खराब झालेला आहे आणि हे केळीमधून कमीत कमी 1.5 महिना पाणी वाहत होतं पूर्ण. तरी पण असा प्लॉट आहे सर, कारण ही रोप गॅरंटेड होती. तुम्हाला मुळ्या दिसायला लागल्या असतील ना? पूर्ण मुळी साधारण. कुठल्या महिन्यात आणि काय स्टेज होती त्यावेळेस केळीची? वेन चालू असेल. हा वेन चालू होती साधारण जरी म्हणलं तरी. हा वेन वेन व्हायच्या अवस्थेत किंवा ज्यावेळेस डिलिव्हरी चालू असते त्यावेळेस एवढा जर स्ट्रेस पडला तर कुठे कुठे मग घड कमी पडणं वादा आहे. पण आज जरी वादा जरी बघितला, क्वालिटी बघितली ना, आज एकदम चांगल्या पद्धतीचे. म्हणजे थोडंसं रेट डाऊन आल्यावर थोडा शेतकरी पण लूज पडतो कुठल्याही बाबतीत, त्या गोष्टी पण थोड्या जरी आपण बाजूला ठेवल्या तरी पण आज व्यवस्थित एकदम चांगल्या पद्धतीचा क्वालिटीचा माल हा इथं बघायला मिळतोय. आणि फक्त 10-10.5 महिन्यामध्ये 1 फेब्रुवारीची लागवड आहे ना? 1 फेब्रुवारीची जरी लागवड पकडली धरली आपण तरी सुद्धा 10 महिने कम्प्लीट झाले आणि येणारं भविष्य पण तितकंच भारी का, तर 7-8 महिन्यात दुसरं पीक येणार. म्हणजे एवढाच जरी माल अजून निघाला 7-8 महिन्यात तर ऊसाचं एक पीक जाईपर्यंत तुमचे केळीचे 2 पिकं जातात. हा एक प्लस पॉईंट. म्हणजे 18 महिन्यात 18-19 महिन्यात 2 पिकं जाणार आहेत.
म्हणजे आपण किती जरी कमी कॅल्क्युलेशन केलं, किती जरी कमी दर धरला, तरी सुद्धा केळी हे 100% परवडणारं पीक आहे. ही तर म्हणजे हे जे उत्तम उदाहरण म्हणून अनुभवले शेतकरी आहेत, की तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने इथलं व्यवस्थापन नियोजन हे आहे. तर समजा गेवराई बीड आसपासचे काही शेतकऱ्यांना जर बघायचं असेल प्लॉट, तर अनबोलेंचं असे आवर्जून तुम्ही बघावा, यावं, ह्यांच्याकडनं माहिती घ्यावी कशा पद्धतीने ह्यांनी व्यवस्थापन केलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टींची आधी माहिती घ्या. आणि हा व्हिडिओ ह्याच्यासाठीच आहे की प्रत्यक्ष शेतकऱ्यांना जर पाहता आलं नाही, तर असं यांच्यासारख्या असंख्य शेतकऱ्यांच्या एकदम जे उदाहरणं आहेत चांगली शेतकऱ्यांची, तर ज्यांनी केळी पहिल्यांदाच पिकवलेली आहे किंवा जिथं काही माहीत सुद्धा नव्हतं, पीकच माहीत नव्हतं, तर आता तुमच्या एरियात सुद्धा माहीत नसेल पण आज तुम्ही आता माहीत करून दिलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत कुठंतरी, जसं आधी सुरुवात केली ना, ड्रायव्हरचं काम करत असताना, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना कुठंतरी एक स्वतः स्वावलंबी सिद्ध करून दाखवण्यासाठी पहिल्यांदा बागायती पिकात पिरू आणला, त्याच्यानंतर मोसंबी आणली, त्याच्यानंतर केळी आली, असे कॅश क्रॉप म्हणू आपण त्याला, नगदी पिक परिस्थिती नसताना काय म्हणू आपण त्याला, म्हणजे प्रतिकूल परिस्थिती म्हणा किंवा इथली भौगोलिक परिस्थिती सुद्धा तशी नाही, म्हणजे भौगोलिक परिस्थिती नाहीच आहे केळी. आजूबाजूला आता येताना सुद्धा बघितलं तर काही म्हणजे कुसळाशिवाय काय नाही, फक्त कुसळच तुम्हाला जास्त बघायला मिळत नाही. खरी गोष्ट आहे, मी जवळजवळ 100-150 किलोमीटर मध्ये पण सगळी कुसळच बघितली, पण एकच तर असं हिरवगार म्हणा किंवा काहीतरी चांगल्या पद्धतीचं व्यवस्थापन हे आज इथं करून दाखवलं. जे काही शेतकरी असतील ज्यांना केळी लावायची, केळीची माहिती पाहिजे, तर बीड, गेवराई, परळी ह्या भागातले काही शेतकरी असतील, तर ह्यांनी आवर्जून मी ह्यांचा नंबर दिला त्यांना, ज्यांना पाहिजे त्यांना. काय होतं, असं जर पब्लिक नंबर दिला तर विनाकारण मग ह्यांना त्रास होतो, त्यामुळे मग बरेच शेतकरी मला परत फोन करून सांगतात की आमचा साहेब नंबर नका, आम्हाला वारंवार फोन येतात, दिवसात 100-100 आम्ही काम करू का फोनच अटेंड करू. मग ह्या गोष्टी होतात, ज्यांना रिअलमध्ये काही गोष्टी पाहिजे असतील तर निश्चित मी त्यांची बाग बघण्यासाठी ह्यांचा नंबर देईल, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि मग तुम्ही केळी रोपांचं व्यवस्थापन करा. आणि अशाच पद्धतीनं तुमचं सुद्धा एक यशस्वी अशी यशोगाथा मुलाखत ही सुद्धा तुम्हाला या आपल्या युट्यूबवर चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल. ही एक आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक आश्वासन देतो. आणि भविष्यात केळी लागवड करण्यासाठी आधी माहिती घ्या, सगळं व्यवस्थापन बघा, कशा पद्धतीचे असे शेतकरी उभे राहिलेले, तर ह्या ह्यांचे उदाहरणं घ्या किंवा ह्यांची पुरेपूर माहिती घेऊनच मग तुम्ही व्यवस्थापनाकडे वळवा अशी अपेक्षा. कारण काय होतं, अंदाज पंचायत तुम्ही काय करायला गेला माहिती न घेता, तर ते मग काम बिघडतं सगळ्या गोष्टी. आमच्याकडे सर नेमकं योगायोग कसं झालेलं आहे की प्रत्येक शेतकऱ्याचं असं म्हणणं येतं की केळीला लयच पाणी लागत, की केळीला भरपूर पाणी लागत. माझं असं मत आहे की केळीला जास्त पाणीच लागत, बरोबर आहे, तिला जेवढी गरज आहे ना तेवढंच पाणी लागतं. हे शब्दाला एक जोडतो मी, फक्त केळीला गारवा थोडा लागतो की पाणी अतिरिक्त लागत नाही, गारवा लागतो. आणि मुळात पाण्याचे म्हणजे जर तुम्ही डबल लॅटरल आणि वेळच्या वेळेस पाण्याचं व्यवस्थापन असेल, हा पण ठीक आहे ना, मग तुम्ही 5 एकर लावायचे ना, एक एकर लावून जरी उपसली तरी तुम्ही 2 एकराचं 3 एकराचं उत्पन्न एका एकरात काढू शकता. एवढं चांगल्या पद्धतीचं पाण्याचं व्यवस्थापन. आणि एकदम व्यवस्थित मुद्दा सांगितला की अतिरिक्त किंवा असं लय पाणी लागत नाही. आमच्याकडे भावनाच ती आहे किंवा केळीला लय पाणी लागतो. आता हे केळीला 2 बोरवरच भागले, 1 लिटरवर भागले सर. बोर किती आहेत, बोर पाणी येतं पण एवढं पण असं म्हणाव असं की लोक काय म्हणतात, नाही नाही त्याच्यात असं पाण्याचे ढवच लागते, गज पाणीच लागत त्या भांड्याला. पूर्णपणे बघा सर, मुरमाड जमीन आहे पूर्ण मुरमाड, आणि सिंगल लेटर वर मी ह्यापर्यंत आणले, काय सुद्धा अडचण नाही. आता खरंच जमीन बघण्यासारखी, म्हणजे पूर्ण आता पाणी सोडलं बैल ना, पूर्ण पण पाणी दिलेलं खडक आहे, ड्रिपवरच होती आतापर्यंत. अशा पद्धतीचं आहे व्यवस्थापन आणि अतिशय उत्कृष्ट अशी बाग आहे. त्यांना बघायचे असेल ते ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून इथे येऊन बघू शकतात. साठेवाडी गाव आहे, गेवराई तालुका आणि जिल्हा बीड इथून नाज आहे. तर अशाच प्रकारचे एखाद्या नवीन शेतकऱ्यासोबत नवीन ठिकाणी नवीन केळीच्या बागेत ह्यानंतर पण आपण भेटणार आहे. तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांचे धन्यवाद.